देगलूर शहरातील व तालुक्यातील ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा. प्रश्न आहे रे, प्रश्न सुटण्यास न सुटण्यास कोण सोडले नाही त्याचा प्रश्न सोडणारच माणूस एखादा लक्ष दिले नाही. निधी आलेले अडकले आलेला पैसा काहीतरी दुसरीकडे समोर एक छोट बांधकाम करून हा म्हणजे काय दोन गावाला जोडणारा रस्ता आहे, म्हटलं तर रस्ता आहे, शाळा बनली, शेती बनली, सर्वच बनलं. आता तुम्ही म्हणालात ना मंदिरामध्ये लोक अडकून पडले कुटुंबासह त्या पावसामुळे मंदिरातच बसून. मला मला थोडं अजून वेगळ्याने विचारायचं, असं दुर्लक्ष करण्याचं काय कारण तुमच्या गावाकडे? साहेब आम्हाला तेवढं काय माहीत नाही बघा, आम्ही तेवढं काय खोल जाऊन विचारलं नाही आणि तेवढं काय आम्हाला माहीत नाही. आम्हाला एवढंच की शेती करायचं खास एवढंच नाही. ठीक आहे, आपण बघू रे याकडे नमस्कार, मी तेजस्विनी गायकवाड. ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह. माजी सनदी अधिकारी माननीय BM कांबळे सर यांची भेट. अर्जापूर तालुका बिलोली येथे देगलूर बिलोली पोटनिवडणूक संदर्भात बैठक घेण्यात आली, तेव्हा गावातील विविध अडीअडचणीबाबत चर्चा झाली. या बैठकीस अनेक गावकरी उपस्थित होते. या सर्वांनी निवडणुकी शुभेच्छा देत सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन दिले. यावेळी DP जहागीरदार सर, PI गायकवाड सर, सिद्धार्थ नागोराव पतंगे सरपंच, लक्ष्मीकांत वामनराव वाघमारे, मरीबा कांबळे, आनंदा पिराजी पतंगे, बाबा हैदरसाब, माधव रामलू शेट्टीवार, गंगाधर गोविंद पतंगे, लालू मरीबा कांबळे, विश्वनाथ साईबू पतंगे, मोतीराम व्यंकटराव कदम, जाधव मारुती पाटील, शंकर नरसिंग खुशाड, साहेबराव जाधव पाटील, चंद्रकांत मरीबा कांबळे, राम वाघमारे, लालू संभाजी कांबळे, सायन्ना शेट्टीवार, सावित्रीबाई शेट्टीवार व नागरिक उपस्थित होते. ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड.